लेक्चरची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ, जिल्ह्याने केला 10,000 आकडा पार. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या गतीने वाढत आहे. आज तब्बल 481 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सांगली जिल्ह्याचा कोरोनाबाधितांच्या संख्येने 10,000 आकडा पार केला असून आजची संख्या 10,422 इतकी आहे. तर त्यातले 6,293 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 60.38 इतके आहे. सांगली जिल्ह्याचा मृत्यूदरही धक्कादायक आहे. आजवर 428 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण 4.1 इतके आहे. एकूणच सांगली जिल्ह्याची अवस्था खूपच वाईट आणि बिकट होत चालली आहे. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढताना दिसत आहेत. अनेक रुग्ण विविध हॉस्पिटलला चक्रा मारत आहेत, त्यांना बेड मिळायला तयार नाही. दुसऱ्या बाजूने रुग्णांची वाढती संख्या धक्कादायक आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर.